ರಾಜ್ಯಸಭೆಯಲ್ಲೂ ಕೂಡ ಡಿಕೆಶಿ ಅವರ ಮನೆ ಮತ್ತು ಕಚೇರಿ ಮೇಲೆ ನಡೆಸಿರುವಂತ ಐಟಿ ದಾಳಿಯ ವಿಷಯ ಚರ್ಚೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. इस राज्यसभेयल्लि आईटी दाळि विषय प्रस्ताप आगता इदे. कांग्रेस सदस्य आनंद शर्मा ई ओंदु विषयवन्न राज्यसभेयल्लि प्रस्ताप माडिदारे. इन्नु आईटी दाळि विषयक्के संबंधपट्टंते अल्लू कूड साकष्टु बिसि बिसि चर्चेगे ग्रासवागिदे. राज्यसभेयल्लू कूड ई ओंदु विषय ईग प्रस्तापवागिद्दु कांग्रेस सदस्य आनंद शर्मा ई ओंदु विषयवन्न राज्यसभेयल्लि प्रस्तापिसिद्दारे. इस राज्यसभेयल्लू कूड आईटी दाळि विषय प्रस्ताप आगता इदे. राज्यसभेयल्लि ई कुरितंते चर्चे कूड साग्ता इरुवंतद्दु. कांग्रेस न सदस्य आनंद शर्मा ई ओंदु विषयवन्न प्रस्तापिसिद्दारे. डिकेशि अवर निवासद मेले मत्तु कचेरिगळ मेले याके दिडीर् अंत आईटी दाळियन्न नडेसिद्दारे अदु कूड इंत संदर्भदल्लि अन्नुवंत विषयवन्न कांग्रेस सदस्य आनंद शर्मा राज्यसभेयल्लि प्रस्तापिसिद्दारे. इन्नुळिदंते नावु नोडोदाद्रे ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿರುವಂತ ಅನೇಕ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನಾಯಕರು ಕೂಡ ಇದಕ್ಕೆ ಕಿಡಿಕಾರಿದ್ದಾರೆ. ಈ ತರ ದಿಢೀರ್ ಅಂತ ಒಂದು ದಾಳಿಯನ್ನ ನಡೆಸಿರುವಂತದ್ದು ಅದು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈ ದಿಢೀರ್ ದಾಳಿಯ ಕಾರಣ ಕೇವಲ ರಾಜಕೀಯ ಆಗಿದೆ ಅನ್ನುವಂತ ಅಭಿಪ್ರಾಯವನ್ನ ಅವರು ಕೂಡ ಹಂಚಿಕೊಂಡಿರುವಂತದ್ದು. ಸೋ ಈಗ ರಾಜ್ಯಸಭೆಯಲ್ಲೂ ಕೂಡ ಈ ಒಂದು ವಿಷಯ ಪ್ರತಿಧ್ವನಿಸಿತ್ತು. ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ ಸದಸ್ಯ ಆನಂದ ಈ ಒಂದು ವಿಷಯವನ್ನ ಪ್ರಸ್ತಾಪಿಸಿದ್ದಾರೆ. सारे तरीके इस्तेमाल हुए और जब योर जॉब एक स्टेट से दूसरे स्टेट में, एक रीजन से दूसरे रीजन में,